इतकं चांगलं कार्य बघायला मिळतं. आणि इथे आपण बघतोय अजयजी पाळ आणि विजयजी पाळ यांना मिळालेली सोमजाई गुंडगे टीमची साथ. आणि ज्यावेळेस मी आज कॉमेंट्री करायला सुरुवात केली त्याच वेळेस मी बोललो की कर्जत मध्ये सोमजाई गुंडगेचं जर आयोजन असेल ना तर त्याला चार चांद नेहमीच लागतात. आणि आज आपण बघतोय यांची मेहनत आणि यांच्या मेहनतीतून साकारलेली स्पर्धा, परिचषक परीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली स्पर्धा. आणि या स्पर्धेला चार चांद देखील लागलेत. अंतिम मॅच आजच्या रात्रीमधली. एका बाजूला आपण बघतोय स्वर्गवासी दिबा पाटील 11 उमरोली आणि त्यांना फाईट करतायत जय ताडोबा कलम. स्ट्रायकर एंडला धीरज, नॉन स्ट्रायकर एंडला स्वप्नील आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय पहिलं षटक घेऊन आकाश गायकर. सगळे यंगस्टर बघायला मिळतात. बघा मी आवर्जून उल्लेख करतो उमरोली टीमचा संघ आहे ना तो सगळे यंगस्टर बघायला मिळतात. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने आउट स्विंगर बघायला मिळाला आणि पहिलाच बॉल हा निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळतो. खरं तर हा टर्न चेतन सरांचा होता परंतु मी मागून घेतलाय, त्यांची माफी खरं तर मागतो. फार चांगले समालोचक. याच्या स्पर्धेमध्ये राजा आगीवळे बॅटिंग करत होता ना ती क्लिप देखील फार व्हायरल झाली त्यांची. हा चेंडू आपण बघतोय ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स अनबिटन बाउन्स बघायला मिळतोय. या चेंडूवरती निर्धाव बॉल बघायला मिळाला. आजच्या रात्रीमध्ये एक भेदक गोलंदाजीचा अटॅक जर कोणाकडे असेल ना तर ते उमरोली टीमचा आजच्या रात्रीमध्ये बघायला मिळाला. हा चेंडू रडार मध्ये आला नाही, शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू हवेमध्ये आणि इथे झेलबाद. पहिली विकेट जातीये मागच्या मॅचचा हिरो धीरज झेलबाद. दोन्ही टीमचे पाठीराखे भरपूर मोठ्या संख्येने आलेत. बघूया कोणाचा आवाज जास्त आहे. उमरोली टीमचा आवाज एकदा होऊन जाऊ द्या. आणि दुसऱ्या बाजूला कळम टीमचा आवाज एकदा होऊन जाऊ द्या. अजयजी पाळ हे तुमच्या स्पर्धेचं पोच पावती तुम्हाला. तुम्ही ज्या पद्धतीने आयोजन केलंय ना हे प्रेक्षकांची साथच तुम्हाला या स्पर्धेला उंच शिखरावरती घेऊन जाते. तीन बॉलचा खेळ संपलाय. धावफलक एकही धाव धावफलकावरती नाहीये आणि एक विकेट, तीन चेंडू संपलेत एक विकेट मिळाली आहे. फार चांगली गोलंदाजी बघायला मिळते ती आकाश गायकरची. आणखी एक चांगला बॉल. असं म्हणतात की फलंदाज तुम्हाला मॅच जिंकून देतात परंतु गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकून देतात. ज्यावेळेस तुम्हाला एखादी टेस्ट मॅच जिंकायची असते ना त्यावेळेस तुम्हाला धावा नाही तर 20 विकेट घ्याव्या लागतात तरच तुम्ही टेस्ट मॅच जिंकता. इथे काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला उमरोली टीमची. आकाश गायकर पहिलं षटक हाताळतो, एकही धाव त्याने अद्याप खर्च केली नाही आहे आणि त्याच्या विपरीत एक विकेट देखील त्याने मिळवली आहे. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न पुढ्यात पडला आणि त्याला लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिलंय. हा येतोय कळम टीम साठी षटकार. बघा एन्जॉय करा परंतु स्वतःची काळजी घेऊन एन्जॉय करा कारण आयोजकांनी तुम्हाला परमनंटली नॅचरल स्टँड बनवलाय. सो त्यावरती तुम्ही थोडस तुमचं जपून तुम्हाला सुरक्षित राहूनच एन्जॉय करा. सहा धावा धावफलकावरती येत आहेत. पाच चेंडूचा खेळ संपलाय. आकाश गायकर वरती आक्रमण इथे चढवलंय. वेगाने टाकलेला बॉल बघायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलंय ते सहा आकड्यावरती. चला टीम मीटिंग नको प्लीज.
लाइटीचा स्टँड कोणीतरी पकडला प्लीज, सोडा जरा, टीमचा प्लेअर आहे तो. धन्यवाद. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, 6 धावा 10 फलकावरती. कॉमेंटरी बॉक्स मध्ये थोडीशी अशी मजाक चालू आहे कारण शेवटची मॅच आहे. आणि आपण बघते गोलंदाजी मार्क वरती येतोय गणेश घारे, आणखी एक चांगला गोलंदाज. हा बॉल ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क इथे होत नाही. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन आता संपलेत, बघा 5 सीमारक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात केलेत. एक डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ आणि एक स्वीपर कव्हर, असे 5 सीमारक्षक तैनात केलेत. खरं तर कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला मारायचं होतं. आमचे पंच स्क्वेअर लेग पंच इशारा करतायत, ड्रिल करतायत कशा पद्धतीने फटका खेळला पाहिजे होता. आणि आपण बघतो इथे डॉट बॉल, मेरिटनुसार खेळावं लागेल कळम टीमला. हा चेंडू ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, पुल करायचा होता, अनसक्सेसफुल बघायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल, काय गोलंदाजी बघायला मिळते उमरोली टीमची. खरं तर कित्येक गावामध्ये फलंदाज घडतात, परंतु उमरोली गावामध्ये, कर्जत तालुक्याच्या उमरोली गावामध्ये गोलंदाज घडताना आपल्याला बघायला मिळतात. इतके चांगले गोलंदाज, साहिल असेल, आकाश असेल, गणेश असेल, सगळे गोलंदाज आपण बघते कर्जत टेनिस बॉल क्रिकेट मधले या गावामधले बघायला मिळतात. हा चेंडू आणि इथे लाईन चेक केली आणि इथे यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी गुल करते बॅट्समन इथे होते बाद. चला स्पीड अप करा, 10 फलक जाऊन पोहोचले, 6 आकड्यावरती थोडीशी बॅकफूटला आली आहे ती कळम टीम. ज्या टीमने, जी टीम यावर्षी बन्नाट फॉर्ममध्ये रजनी स्पर्धेमध्ये जय भवानी वावलोली, त्या टीमला घरचा रस्ता दाखवला. आणि या टीममध्ये आपण बघतो एक चांगले चांगले फलंदाज आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये 6 धावास फक्त 10 फलकावरती लागले, 2 विकेट्स गेलेत. प्रसाद बदे अजूनही क्रीजवरती बघतोय, आपण 6 धावसंख्येवरती खेळतोय. मागच्या मॅचमध्ये फार चांगली बॅटिंग त्याने केली आहे आणि आता इथे कुठेतरी 1-2 मोठे फटके मारावेच लागतील या टीमला. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धाव फलक जाऊन पोहोचतोय 12 आकड्यावरती. बॅक ऑफ द हँड स्लोअर वन, लवकर पिक केला आणि चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. या टेक्निकल गोष्टी आहेत, प्रेक्षकांसमोर पोहोचणं देखील गरजेचं असतं. कारण ज्यावेळेस गोलंदाजी करताना तुम्ही चेंडू रिलीज करताना त्यावेळेस कितीतरी पद्धतीने चेंडू ग्रीप करतात. मग बाबूला देखील माहिती आहे, बाबू कर्जत तालुक्यामधील एक नामवंत गोलंदाज आहे. ज्यावेळेस तुम्ही खांद्याचा वापर करताना त्यावेळेस फिंगर रोल ज्या पद्धतीने हा गोलंदाज करतोय ना, अगदी लाजवाब बघायला मिळतोय. हा चेंडू लॉंग ऑफ ला, फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर षटकार. 2 षटकार मॅचला युटर्न देऊ शकतात या मॅच मध्ये, कारण निर्णायक मॅच आहे. 3 षटकांची मॅच आहे, एखादं षटक तुमची मॅच बनवतो परंतु एखादं षटक तुमची मॅच बिघडवतो देखील. आणि इथे लगातारचे 2 षटकार आलेत आणि जर 3रा षटकार आला तर पारदर्शक आहे का? आता सगळे मान्यवर देखील शांत बसलेत. 2 लगातारचे षटकार आलेत, एखादा षटकार जर इथे आला तर षटकारांची हॅट्रिक देखील होईल. मगाशी 1.5-2 हजाराचं पारदर्शक होतं, परंतु आता एकही पारदर्शक नाहीये. धाव फलक जाऊन पोहोचलाय 18 आकड्यावरती. प्रसाद आणि कल्पेश काय बॅटिंग करतायत, पंकज काय बॅटिंग करतायत. पाठीराकेंचं लक्ष कॉमेंट्री बॉक्स कडे जरूर आहे. हा चेंडू ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला आणि इथे षटक क्रमांक दुसरा देखील संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.00 धावगतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. अजूनही 1 षटकांचा खेळ बाकी आहे, इथून जर 12 धावा जर आल्या ना तर एक वेगळी मॅच बघायला मिळेल.
गोलंदाजी साठी येतोय अतुल। ट्वेल्थ मन फार हुशार आहे, कदाचित टीम मीटिंग अटेंड केली असावी सकाळची, फुल प्लॅनिंग नाही टीम आली इथे। आता स्टार लावावा लागेल पुढे, चला जोको पार्ट। परंतु ट्वेल्थ मन देखील संघाचा हिस्सा असतो, मग अशी संदीपजी गायकवाड म्हणाले की बारावा प्लेयर देखील फार हुशार असावा लागतो। तिसरा गोलंदाज येते गोलंदाजी मार्क वरती अतुल। क्रिकेट बरोबरच मस्ती मजाक देखील असला पाहिजे, तरच एक माहोल निर्माण होतो आणि त्याचं काम चांगल्या पद्धतीने संदीप गायकवाड नेहमीच करतात। कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील, बाहेर असतील, एक वेगळा चाहता वर्ग त्यांनी तयार केलाय कर्जत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, कर्जत तालुक्यामध्ये। 18 धावा, माजी नगरसेवक कर्जत नगरपालिकेचे दीपकजी मोरे यांच्याकडून लगातारचे 3 षटकार जर आले तर 1500 रुपयाचा कॅश प्राईज इथे आलाय। अतुल गोलंदाजी मार्क वरती आलाय, शेवटचं षटक, निर्णायक षटक या मॅच मधलं। हा चेंडू राऊंड ऑफ ऍक्शन, कॉट बियाइंड घेण्याचे चान्सेस इथे निर्माण झाले, परंतु आपण बघतोय यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी इथे केली आहे, झेल सुटतीये। राऊंड ऑफ ऍक्शन बघायला मिळते अतुलची, आणि इथे ज्या वेळेस चेंडू लँड होत होता जमिनीच्या दिशेने त्यावेळेस आपण बघतोय ही झेल सुटतीये। पहिलाच बॉल हा निर्धाव स्वरूपाचा बघायला मिळतोय, टोटल जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती। आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेत, आकाश गायकरने भन्नाट कामगिरी केली, त्यानंतर आला गणेश, त्याने थोडीशी महागडी कामगिरी केली, 2 षटकाराचा त्याला मार पडला आणि या षटकामध्ये निर्धाव चेंडूने समाप्ती झाली। फक्त 3 षटकार आणि त्याच्या जोरावरती 18 धावा। सचिन लोंगलेकडून विकेट अट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे अतुलसाठी। फॉलो थ्रू मध्ये गडबड झाली, डेड बॉल घोषित करतात पंच। एक लेजंड क्रिकेटर आहेत आणि पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना बघतोय, गाईड करतायत कारण ग्रामपंचायत सदस्य भास्कर लोंगळे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय विकेट अॅट्रिकसाठी, म्हणजे विकेट अॅट्रिकसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक झालंय। आता हा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मिसकिट्स गेलाय बाहेर सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफला, आणि ते 6 धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 24 या आकड्यावरती। प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकही सिंगल नाही, एकही डबल नाही, एकही ट्रिपल नाहीये, फक्त षटकारानेच धावा आल्या, 4 षटकार या इनिंगमध्ये आणि धाव फलक जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती। अनोख्या पद्धतीने बॅटिंग इथे सुरू आहे, जरी डॉट बॉल गेले असतील ना तरी 4 षटकार आलेत या इनिंगमध्ये आणि 24 धावा, 24 धावा धाव फलकावरती। 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये या इनिंगमध्ये 4 षटकार स्क्रीनवरती दिसत आहेत आणि प्रसाद बधे आणि कल्पेश काय बॅटिंग करत आहेत, दोन्ही 12-12 धावसंख्येवरती खेळतात, 24 ची भागीदारी। हा चेंडू आणि इथे लाईन मिस केली, फलंदाज इथे होते बाद। एका बाजूला जल्लोष बघायला मिळतो आपल्याला उमरोली टीमचा, दुसऱ्या बाजूला जल्लोष बघायला मिळतो आपल्याला कळंब टीमचा, कारण दोन्ही टीमने फार चांगला खेळ केलाय। एक चांगली माहिती आम्हाला गुणसंख्या लेखक पोहोचवत आहेत की तिन्ही गोलंदाजांनी तिसऱ्या चेंडूवरती विकेट घेतली आहे, WWW त्यांची विकेट अट्रिक झाली आहे टीमची। आणि आता बॅटिंग करण्यासाठी जातोय बंटी, प्रेक्षक बोलतील तो नाव आपण घेऊ बंट्या, बंटा आलाय बॅटिंग करण्यासाठी। पाठीराखे मी म्हणेन या टीमचा कणा आहेत, आणि जर ही टीम इथे जिंकली ना तर त्यांचं सेलिब्रेशन म्हणजे डान्स आपल्याला जरूर बघायला मिळेल। आणि मॅच झाल्यानंतर डीजे देखील लावणार आहेत आयोजक, आम्हाला माहिती देत आहेत। शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत, 24 धावा धाव फलकावरती, फायटिंग टोटल आता उभं राहिलंय। 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा, बॅटिंग करण्यासाठी नुकताच नवीन बॅटर इन होतोय बंटी।
अतुल गोलंदाजी मार्कवरती, फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न यष्टरक्षकाने केली, चांगली कामगिरी चांगली। आणि आपण बघतोय पंचांचा इशारा येतोय, हा वाईट बॉल आहे, दंडित केलं, 1+1 अशा दोन धावा या चेंडूवरती मिळतात आणि या दोन धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोचलाय 26 या आकड्यावरती। आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण बघतोय प्रेक्षक राजा, स्पर्धेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, प्रेक्षकांना माझी विनंती आहे की स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। हे खरे दर्दी प्रेक्षक आहेत, सुरुवातीला होती गर्दी आणि आता आहेत ते दर्दी, त्यामध्ये प्रेक्षक झोपलेत देखील। काही चेंडू आता शिल्लक आहेत, 26 धावा धाव फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये, परिचषक 2022 एक क्रिकेटचा महासंग्राम पुढील 2 रात्रीमध्ये देखील बघायला मिळेल। हा चेंडू चांगला फटका कव्हरला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, स्वीपर कव्हरचा पोहोचेल तोपर्यंत आपण बघतोय इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीने धाव फलक जाऊन पोहोचतोय। नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय, मला असं वाटतंय आता की 11 खेळाडूंच्या व्यतिरिक्त बाहेरचे प्रेक्षक देखील खेळतायत की काय, इतक्या मोठ्या संख्येने आणि इतक्या उदंड प्रतिसादाने आपण बघतोय कळंब टीमला सपोर्ट करण्यासाठी पाठीरेखे त्यांचे आलेत। या 3 धावा मिळतील, 3 धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती। सुरुवात ज्या पद्धतीने झाली, 6 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या असं वाटलं की कुठेतरी 20-25 पर्यंतच पोहोचेल, परंतु आता धाव फलक जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती। एक चांगली फाईट केली आहे, हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारायचा होता, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क येथे होत नाहीये, डॉट बॉलची समाप्ती झाली आहे, 4 बॉलचा खेळ संपलाय, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। अतुल लोंगलेचं हे षटक 11 धावसंख्येवरती पोहोचलंय, कारण त्याने धावा खर्च केले तर 11, एक विकेट त्यांनी मिळवली आहे, स्लॉगवरचं षटक आहे, शेवटचं षटक आहे। हा चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला अलॉंग द कार्पेट व्ही शेपमध्ये, एकच सिंगल इथे ॲड होतीये, दुसरा धाव पाहिजे आहे ती कळंब टीमला, परंतु इथे रोखलंय, एकच धाव मिळते या चेंडूवरती, 1 धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। रिवर्स स्वीपचा षटकार जर या ठिकाणी आला ना तर मनीष मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे देण्यात येईल। 30 धावा, धावा फलकावरती, कॉमेंट्री बॉक्समध्ये यानंतर असतील संदीपजी गायकवाड, चेतन सर, कर्जतचा पहाडी आवाज। हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला चेंडू देतो अलॉंग द कार्पेट, मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचला थेट चेंडूवरती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे फंबल, फंबल झालंय, फंबल झालंय, मोमेंटम तोडण्याचं काम आता इथे करते कळंब टीम। या चेंडूवरती मिळतात चुकीच्या एंडला थ्रो, चुकीच्या एंडला थ्रो, आता आम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी प्रेशर आलंय। या चेंडूवरती पंच धावा, 4 धावा मिळतात या चेंडूवरती, मोमेंटम आता तुटलंय, मोमेंटम गेले कळंब टीमच्या बाजूने, जी जय ताडोबा 11 कळंब या नावाने खेळतीय। आणि आपण बघतोय आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती फॉर्च्युन इव्हेंटच्या या वाहिनीवरती ज्या मुलीच्या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ती परी, आणि परीच्या वाढदिवसानिमित्त आपण बघतोय ही स्पर्धा, आणि तो बॅनर आमचा टॉसबॉक्स अगदी फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती येतोय। 18 बॉलमध्ये 35 टार्गेट मात्र सेट करण्यात आलं आहे, परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये मी इथे थांबतोय या स्पर्धेसाठी, तुम्ही थांबू नका, कारण हा क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा तुम्हाला पुढील 2 रात्रीमध्ये असाच बघायला मिळेल। कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करूया आणि जाऊया आमच्या संदीपजी गायकवाड यांच्याकडे, धन्यवाद।
आणि चेतन सर एक वेगळ्या शैलीमध्ये, ही सर्वांची इच्छा आहे का वेगळ्या शैलीमध्ये समालोचन व्हायला पाहिजे. 35 धावांचं लक्ष आपण या ठिकाणी पाहतोय. मी अजयजी पाल साहेबांना विनंती करतोय, आपण मयूर कांबळे याचं आपण या ठिकाणी मान सन्मान करायचंय. तर मयूर आपण यायचं टॉक बॉक्समध्ये, आपलं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. मी अजयजी पाल साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मयूर कांबळे याचं या ठिकाणी मान सन्मान करायचंय. जरूर आपण पाहतोय एक सुंदर आवाज, गोड आवाज आमच्या सोबत जोडला गेला आणि गुडगेकरांचा प्रेम आणि या प्रेमाखातीर मयूर आपण पाहतो बिझी शेड्यूलमध्ये या ठिकाणी उपस्थित झाला, त्याचंही गोड गोड धन्यवाद आणि त्याच्या भावी आयुष्यासाठी आपण त्याला लाख लाख शुभेच्छा देऊया. एक चांगलं सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी पाहतोय, कारण गोल्डन माईक खूप महत्त्वपूर्ण आहे. ही ट्रॉफी आपण पाहतो ती दिली गेलेली आहे, एक प्रेमाची आठवण आणि स्पर्धेची आठवण आपण पाहतोय. मनापासून चेतन सर आमच्या सोबत जोडले जातील आणि एक चांगला आवाज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. इथे धावसंख्येची गरज आहे, 11.67 सरासरीने रिक्वायर रन रेट आपण पाहतो 11.67, टार्गेट 35, 18 बॉल्स अँड 35 रन्स टू नीड आपण पाहतोय. असेल विजयासाठी ते दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाला, ऐकूया चेतन सर यांचा आवाज. तर 18 चेंडू आणि 35 धावींची गरज असेल. तर 18 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. येट पहिला बॉल यांनी घुमायला आहे, पहिलाच बॉल पण फटका पसला नाही आणि पेट्रोल भरून आलाच नव्हता योगडी. पेट्रोल बघा माग कमी भरला, गाडीचा झाला टायर पंक्चर. संदीप सर पहिला टायर पंक्चर केला आता. तर राहुल पाटील याच करून पारितोषिक लागतो लगातार 3 षटकाला. तर राहुल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक जमा आहे आमच्याकडे लगातार 3 षटक. तर बघा आपण राहुल पाटील सर यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं आणि 3 षटकार आपण पाहतो 1000 रुपयाचा पारितोषिक. नवीन गडी आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय, हाईट तशी कमीच आहे पण कमी हाईटीचाच गडी भू बेकार असता. मग सचिन तेंडुलकर व्हाय ना त्या ब्रायन लारा, त्यांची हाईट कमी पण काय फटक. आता बघू योगडी नवीन. ओ माराय गेला था, कट कराय गेला था गलेल पण नाही, चेंडूनीच आल उलकईनी दिली आहे गड्या. हो असं तुम्ही खेळ ते हे सामन्यात, बाकी तुम्हाला मग परताय लागल. येट दोन्ही टीमच बरच प्रेक्षकात आणलाय आणलाय. आता फाप फुप करीत पहिली पहिली धाव जमा केली आहे. हा आम्हाला दम लागलाय, गेली पण पहिली वहिली धाव बाबा कशी तरी बुहू अडचण आली पहिली धावेसाठी. यो गडी गेला त्याच्या ती नांदात एक धाव घेण्यासाठी. 3 बॉल खपलं अर 35 करायचं वा कवा कराल तुम्ही. हा गेला परत योई वर गेलाय, आता वरत जातो का कालत नाही. या जाळाच फाटला, या जाळा आहे ना संदीप सर या चायना वरून आणलाय,
या चायनावरून आणलेला जाळा आहे, झोळा पुरा पाटला. आता या आम्ही झोनवरून आणायला लागल तर वा कोट तरी कळमवाल मोर जातील. गेला यांचा. अरे बाबा हो बघा जरा कॅच. हा आता मात्र चांगला फटका आहे, यो फटका चांगला आहे. याच्याव चौकार आला बरेच टायमानी. नाही जा नाही बाबा आडायला बॉल. खोडे चांगला दे, खोडे चांगला दे डाले आडायला आहे डुक्कार आडायला. बघा या ठिकाणी अश्विन चिंतलकर सर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक चेतन पिरकर सर यांच्या याच्या कॉमेडीसाठी आलंय. गोड गोड धन्यवाद. आता माल वाटतो एक बॉल बाकी आहे. लाचा बॉल योग बॉल. हा यो भौऱ्या सारखा फिरलाय गोल गोल आणि पाठवलाय वांड्रेच्या बाहेर यांनी बॉल. आला यो चौकार. यो कोणता फटका संदीप सर माहितीये? भौऱ्या 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 सारखा गोल गोल फिरला आणि मग कसा पाठवलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. यो नवीन फटका भौऱ्या फटका. तर 9 धावा आपण धावफल का बघ. तू एक गडी आला इकडं रिटर्न अजून तरी 9 गडी आहात. तो बघ भौरा शॉट भौऱ्यासारखा गोल गोल फिरला म्हणजे नवीन फटका आम्ही काढला भौरा शॉट. तर 9 धावा आपण धावफलकावरती पाहतोय मित्रांनो. चला स्पीडअप घ्यायचंय. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त होतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहताय परिचषक 2022 पर्व पाहिलं. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही या सामन्याच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करत आहोत. आता मात्र एक गाडी आहे ती विकेट किपर कधी एक त्यांनी खांद्यावर ठेवलाय. त्याच्या फासण्या झाल्या फास फूस फास फूस फास फूस. काय होईल नि काय ना आलू जिंकाय. आता कोण जिंकल नि कोण ना. गेलो 2 मॅच जिंकलो आम्ही पण ये आता तिसरी मॅच. यो चांगला बॉल पाय देखाय गो तो. यो बॉल मात्र हुकून गेलाय. खराब चिंड फटका खेळलाय यांनी. धावसंख्या मात्र 9 अंकावरती आपण पाहतोय. खराब फटका याच दरम्यान पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली जाते ती 9 अंकावरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 35 धावांचं टार्गेट समोर आहे. आता चांगला फटका आहे. चेंडू काली क्षेत्ररक्षक येतो येथे मात्र झोळा चांगला आहे. ह्या जाळा चांगला आहे. मग सांगला का आम्ही झोनवरून तुम्ही जाळा आणा लगेच नेला वाटतं जाळा मैदानात आणि येठ बरोबर मासा जाळ्यात अडकायला दुसरा मासा धरला. आता काम काढाय गेला आई हे काय बारीक नाही बुहू ये बू हुशारा त्या बरोबर तिकडं लॉंग आपली क्षेत्ररक्षण लायला तर येट एक गडी ठेवला तर येट त्यांना माहिती आहे डुक्कार येतूनच पडल आणि त्या डुक्कार ते जाळ्यातच गावला बरोबर गवलाय. 2 तर आता गवला त्यांना जाळ्याला. तर 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती जेमतेम 9 धावा पाहतोय मित्रांनो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. हा परत या फिरला होता परत फिरला होता जागा बनवली ती पण नाही काय जमला. आउट का बाई नाही पंच असं सांगता का करी. थांबा एक बाईचे धावाने इशारा केलाय. तर चेतन सर उद्या पहिला सामना आपण पाहिला होता तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीतला पहिला सामना आपण पाहणार होतो. नेरल ए विपक्ष लौजी हा सामना ठीक 7 वाजता या ठिकाणी सुरुवात होईल. 6:45 या ठिकाणी रिपोर्टिंग असेल. लॉट सेम असतील. सामन्यामध्ये थोडंसं चेंजेस झालंय.
रोक ठोक छाती ठोक आसमानी टोला चेंडू झालाय गोटीचा गोळा आणि मारतोय हा लांबलाचा षटकार. लाजवाब आपण पाहिलं गेलं आपण चेतन पिरकर सर यांचा आवाज आणि आत्ताच आपण पाहिलं गेलं नेरलमध्ये एक स्पर्धा रंगली होती आणि स्पर्धेमध्ये पण चेतन पिरकर सर यांनी धुमाकूल माजवला होता कारण आदिवशी स्पर्धा होती आणि तिथे चेतन पिरकर सर यांचा आवाज आणि मी कर्जत प्रीमियर लीग अर्थात आदिवशी विभागातील एक मोठी स्पर्धा बेकरीच्या मैदानावरती रंगली गेली होती तिथेही चेतन पिरकर सर आणि त्यांच्या संपूर्ण मित्रवर्गाचा आपण पाहिलं गेला. 16 धावा या फलकावरती सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही आणि निर्धाव चेंडू सांगता होत असताना 7 चेंडू आणि 19 धावांची गरज 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आपण पाहतो 16 धावा या फलकावरती आहेत. तर बघा लगातार दोन षटकाराला कर्जतच्या नगर परिषदच्या सौ वैशाली दीपक मोरे नगरसेविका याचकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आणि या दरम्यान पाहतो चेंडू सीमारेषे पलीकडे होतो आहे वन बाउन्स चेंडू जरा फरार रन्स मिळतील 4 इथे येतो आहे घुमसान करणारा आणि सामन्यामध्ये उमरोळी संघाला कमबॅक करून देणारा चौकार. वीस धावा पंधरा फलकावरती पाहतोय 6 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे येणारे 6 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. तर 6 चेंडू आणि 15 धावेची गरज सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये आहे. आता चला दोन्ही संघांना विनंती करेल की आपण टीम मीटिंग घेऊ नका दोन्ही संघ कलम संघ. चला आपण गोलंदाज निवडा आणि लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज चेतन सर पाहिलं गेलं सामना ते ट्विस्ट निर्माण झाले कारण आत्ता परत पाहिलं गेलं अनेक स्पर्धा अनेक या स्पर्धेतील मॅचेस पाहिले गेले. आप कलम संघ प्लीज पंचांची पहिली वॉर्निंग आणि दुसरी वॉर्निंग तुम्हाला घातक ठरू शकते. जिथे टार्गेट 6 चेंडू 15 धावा असेल तिथे टार्गेट कमी होऊ शकतोय तर पंचांनीकडे कारवाई केली तर कारण पंचांचा पन्ना आपण पाहिलं गेलं पन्ना पलटी झाला तर काही होऊ शकते. आता जे त्यांचे बरबर आलेलं गडियात ना ते आता गप बसलात. आता रेकाय सांगा बघू रेकता का 6 बॉल आणि 15 मला माहिती होती गाडी रेकतील म्हणून मला सांगला 6 बॉल आणि 15 धावेची गरज. चेतन सर पाहिलं गेलं ना नंदू दुले दादा जेव्हा शर्तीला जातात तर गाडीमध्ये त्यांच्या टेम्पोमध्ये बैल घेऊन जातात ते दोन. आता हे कोणतं जिंकून दे मग बघा. सहा चेंडू आली आपण पाहतोय 15 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. दरम्यान पाहिलं गेलं गुंतवड्याला चेंडू शत्रक्षक चेंडू परत पोहोचणार का वन बाऊ चेंडू या ठिकाणी उचलला जातो आहे शत्रक्षक चेंडूवर पोहोचणार त्या दरम्यान आपण पाहतो सिंगल येते धावसंख्या स्कोअर कार्ड आपण पाहतो आहे 21 या आकड्यावरती येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची अजूनही गरज असेल. तर 5 चेंडू आणि 14 धावीची गरज असेल येणारे 5 चेंडू 14 धावीची गरज असेल. चांगला सामना आपल्याला भेटीला आला आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आता समीकरण बदललं जातंय येणारे असेल 4 चेंडू आणि विजयासाठी मात्र 14 धावेची गरज असेल. इथे मात्र इकडं देखला ना तिकडं देखला ना चंद्रमुखी दिसली ना त्याला पारू दिसली
समोर दिसलाय त्याला बॉल नाही मग काय गड्याने ठोकलाय 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 षटकार। तर सहा धावाईतील धावफलकावरती मित्रांनो अप्रतिम टायमिंग पाहायला मिळाला याच दरम्यान तीन चेंडू आणि आता मात्र धावीची गरज असेल। तो या कॉमेंट्री साठी आपण पाहतोय चिंतन पिरकर सर यांच्याकडे अश्विन चिंतनकर सर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आले। तीन चेंडू आणि 8 धावीची गरज तीन चेंडू आणि 8 धावीची गरज काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय याच दरम्यान। इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय लाईन खराब पाहायला मिळते धाव संख्येत एक नी भर पडेल 7 धावांची गरज येणारे 3 चेंडू आणि 7 धावीची गरज 7 चेंडू आणि 3 चेंडू आणि 7 धावीची गरज महत्वाचा सामना आहे आजच्या दिवसामधला अंतिम सामना आपल्या भेटीला आला आहे। अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय चेंडूखाली क्षेत्ररक्षक येत आहेत एक धाव पूर्ण केली जाते दुसरी धाव घेता घेता मात्र ह्या गाडीचा पेट्रोल संपला पेट्रोल महाग झालंय कमी भरला था धावता धावता अवयव टायर पंक्चर झाला। तर येणारे असतील मित्रांनो 2 चेंडू आणि 6 धावीची गरज। चित्त सर नवीन फलंदाज आपण पाहतो अतुल मैदानाकडे रवाना झालाय कारण हाही एक महत्वपूर्ण फलंदाज आपण पाहतोय अजय माघारीला संघ कर्णधार इथे आपण पाहतो दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात माघारी आला नवीन फलंदाज आपण पाहतो अतुल मैदानाकडे रवाना झालाय पंकज बदे याच्या माध्यमातून केलेला थ्रो आणि चांगलं कलेक्शन पाहिलं गेलं डीजे धीरज जोशी याचं चांगलं कलेक्शन एसटीच्या पाठीमागे चांगलं काम चेंडूला कलेक्ट केलं आणि तिथे फलंदाज धावपात झाला येणारे 2 चेंडू आणि मित्रांनो 7 धावांची गरज। तर अतुलने षटका ठोकला तर सचिन लोंगले याचकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल आणि जरूर आपण पारितोषिक या ठिकाणी अतुल पटकावणार का हे पाहणार होत ऐकणार होत पुन्हा एकदा चेतन पिरकर सर यांच्या आवाजात 2 बॉल आणि कवड 6 धावा पाहिजे आता आता आम्हाला दम लागला इकडं आमचा काळीच बंद होईल लागली बॅटची कडा झाला जाळा पाटला खोड्या उलटा ने डुकार फरार आला चौकार आता 1 बॉल आणि 2 रन कंपल्सरी तुम्हाला 2 धावा करायच लागतील। आता झाला 1 बॉल 2 धावा सर मॅच कशी पाहिजे आपण काही पाहिली गेली 1 चेंडू 1 धाव्याची मॅच आली इथे तर जनरेटर वाले आपण विनंती असेल मॅच झाल्यानंतर आपण लगेच जनरेटर बंद करू नका एक आयोजक सांगतील तुम्हाला लगेच नाही तर चुरशी सामना रंगला जातोय एकीकडे आपण पाहतोय जेतडुबा कलम दुसरीकडे पाहिलं गेलं दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोळी येणारे 1 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 2 धावांची गरज। समोर प्रेक्षक वर्ग आहेत थोडस बसा आम्हालाही दिसू द्या पाठीमागे काय घडत आहे ते आम्हालाही समजू द्या। जोरदार डाला होऊन जाऊन द्या मित्रांनो 1 चेंडू आणि 2 धावांची गरज जर विकेट घेतला तर अश्विन चिंचोलकर सर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आणि या दरम्यान पाहतो हवाई सपर इथे जेल ड्रॉप इथे जिंकलेली मॅच गमवले या ठिकाणी आपण पाहतोय कलम संघाने हाती आलं होतं नशिबाने दिलं पण दैवताने नेलं झेल या ठिकाणी ड्रॉप झाले आणि दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोळी संघ या ठिकाणी आपण पाहतोय आणि आज रेकॉर्ड ब्रेक झालं कारण CSK अर्थात येलो टी शर्ट आज या ठिकाणी विजयी झालाय तर मनापासून गोडगोड आपण धन्यवाद मानूया कलम संघाचा चांगला खेळ कलम संघाच्या माध्यमातून दिवा पाटील प्रतिष्ठान संघ
या ठिकाणी नशिबाचा कौल, कारण या ठिकाणी मला वाटतंय या क्षेत्ररक्षकाला चेतन झोप लागणार नाहीये, ज्यांनी आरामात जो झेल होता तो झेल या ठिकाणी ड्रॉप केलाय.